राज्य नम क्षेत्र के संबंध पट्टे सरकार बंद आर तिंगलू सह नम क्षेत्र के सरकार रीतिया अनदान मंजूर नम क्षेत्र मा इे बरगाल बरवंत पैस्थित निर्माण आगे कुड़ी संबंध पट्टे बावी कमी आगता है एर तिंग नम बैंदूर मत नम उपी जिले अतको भीकर बरगाल के तुत मत कुड़ी बहुत तौंद ये संशय नानु सरकार बेळगावी अधिवेशन नडीता है नम गमन के तरत कूडले बीजेपी शासक बेरे शासक ये रीतिया मलता धोरण तोरदे आड़ पक्ष शासक अनदान अदे रीतली सह बीजेपी शासक सरी समान अनदान सरकार समय अदे रीतली नम क्षेत्र के संबंध पट्टे समिति आगता है जनरिंदा चुनायितर अधिकार संविधान व्यवस्थे शासक आ क्षेत्र के अंतिम बेरे यार अंतिम शासक मे बगारुत्वम संबंध पट्टे नम शासक नेतृत्व में नाकु जन समिति हिंदे आगे मत पुनः सरकार इन समितिया मुखातर नम क्षेत्र सरकार जो कांग्रेस हस्तक्षेप विचार इच्छेपड़े जन जन आय्क आगे शासक नान विचार कर्षली नम भारतीय जनता पक्ष सरकार इतना बी एम सुकुमार शेट्टी आव शासक ना ये पक्ष भेद यारे तुंदी ये समस्या वर्ष व्यवस्थे नडसकोगे इडी क्षेत्र कौदे अन्य पक्ष ये कार्यकर्त इनबरी ये समस्या नम पक्ष नम शासक नम सरकार हमे नमेंतु प्रजे प्रजेगोस्क प्रजे सरकार प्रजाप्रभुत्व प्रजाप्रभुत्व सरकार प्रजाप्रभुत्व के विरुद्ध खंड नम कर्नाटक राज्य बगरुकुम के संबंध पट्टे राज्य में बेरे समिति नेमक अब प्रथम बैंदूर नेमक आगे आक्षेप सर नम क्षेत्र के अनुदान शासक नेतृत्व में संविधानबद्ध विचार इच्छेपे हिंदे मंजूर नम सिद्धापुर इलाखे कोटि अरवे लक्ष नूर अरवे कोटि शांशन आगे अदे अप्रूवल बरबू मरवंदी हार्बर कोटि शांशन आगे अद्क इमीडियेट व्यवस्थे निर्माण आगे बेरे हिंदी सरकार पास आगे अद्क सरी इमीडियेट मंजूरत अधिकारी मटल व्यवस्था सरकार राजण विनिया राजकीय अनुभव बगरुकुम के संबंध पट्टे शासक नेतृत्व में अक्रम सक्रम समिति हिंदे ऐम जयराम शेट्टर नेतृत्व में अक्रम सक्रम समिति आगे श्रीमान गोपाल पूजार शासक अक्रम सक्रम समिति है ना लक्ष्मीनारायण नेतृत्व में अक्रम सक्रम समिति आगे अदर बी एम सुकुमार शेट्टर नेतृत्व में अक्रम सक्रम समिति आगे अब इन समिति आस नम शासक इन सभी आगे वे समिति आर तिंगल वर्ष आदमे समिति आगे पैस्थिंद बंद सरकार इन समितिया चिंतन
ಜನರ ಕೂಗಿದ್ರೆ ಇಲ್ಲ ಕೆಲಸ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಸಮಿತಿಗಳ ಸಭೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಂತ ವಿಚಾರ ಇದ್ರೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ಆ ಸಮಿತಿಯನ್ನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇದೆ ಈಗ ನಮ್ಮ ಶಾಲೆ ನಮ್ಮ ಶಾಸಕರು ಯುವಕರು ಎಷ್ಟೇ ಕರೆದ್ರು ಬರ್ತಾರೆ ಎಲ್ಲಿ ಕರೆದ್ರು ಸಿಗ್ತಾರೆ ಯಾವ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ ಇಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತ ಜನರೊಟ್ಟಿಗೆ ಇರುವಂತ ಶಾಸಕರು ಖಂಡಿತವಾಗಿ ಸಿಗ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂತ ನೂರಕ್ಕೆ ನೂರು ತೊಡಗಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತ ಶಾಸಕರು ತಮ್ಮಲ್ಲಿದ್ದಾರೆ ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಾಗ ನಮ್ಮ ಶಾಸಕರಿದ್ದಾಗ ಐದು ವರ್ಷಗಳ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಅಲ್ಲಾಗ್ಲಿ ಒಂದು ಸರ್ಕಾರಿ ಕಚೇರಿಗಳಲ್ಲಾಗ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಿಜೆಪಿ ಅಥವಾ ಇನ್ನ ಬೇರೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ತಪ್ಪು ನಾವು ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿದಾಗ್ಲಿ ದ್ವೇಷ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಿದಾಗ್ಲಿ ಒಂದು ಉದಾಹರಣೆಗಳು ಇಲ್ಲ ಸಿಂಗಲ್ ಉದಾಹರಣೆಗಳು ಇಲ್ಲ ಆದರೆ ಇವತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ನಮ್ಮ ಭಾಜಪ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಉದ್ಯೋಗ ಮಾಡತಕ್ಕಂತವರಿಗೆ ಸಮಸ್ಯೆಗಳಂತ ಏನೋಂತ ದೂರುಗಳು ಇವತ್ತು ಬರ್ತಾ ಇದೆ ಅದನ್ನು ಕಂಡಿಸ್ತೇನೆ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತ್ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಹಳ್ಳಿಗಳನ್ನು ಬೇರ್ಪಡಿಸಿ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತ್ ಮಾಡೋದು ಬಗ್ಗೆ ಮೊನ್ನೆ ಈಗಾಗಲೇ ಶಾಸಕರಿಗೆ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ನೂರಕ್ಕೆ ನೂರು ನಮ್ಮ ಬೆಂಬಲ ಇದೆ ನೂರಕ್ಕೆ ನೂರು ಅದರಲ್ಲಿ ರಾಜಕಾರಣ ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿದ್ದೇವೆ ಇನ್ನು ಕೆಲವರು ಪೇಟೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ನಮಗೆ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತ್ ಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಕೆಲವರು ವಿಚಾರಗಳಾಗಿದ್ದಾರೆ ಅದು ಸ್ವಾಗತಾರ್ಹ ಇರ್ಬೋದು ಯಾಕೆಂದ್ರೆ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತ್ ಒಂದು ಪಟ್ಟಣ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಕಾಣಬೇಕಾದ್ರೆ ಅಥವಾ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಗಳನ್ನು ಕಟ್ಟಬೇಕಾದ್ರೆ ಅಥವಾ ಬೇರೆ ಬೇರೆ ಅನುದಾನಗಳು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಸ್ವಾಭಾವಿಕ ಯಾಕೆಂದ್ರೆ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತ್ ಆಗಬೇಕು ಪುರಸಭೆ ಆಗಬೇಕು ನಗರಪಾಲ ಆಗಬೇಕು ಮಹಾನಗರಪಾಲ ಪೇಟೆಗಳು ಬೆಳೆಯುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ ಆದರೆ ಹಳ್ಳಿಯ ಭಾಗದವರಿಗೆ ಇದನ್ನ ಅರಗಿಸಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಯಾಕೆಂದ್ರೆ ಒಂದೇ ಸಲ ಅದನ್ನ ಹಳ್ಳಿಗಳನ್ನ ಡಿವೈಡ್ ಮಾಡಿ ಒಂದು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ಗಳನ್ನ ಮಾಡು ಒಳ್ಳೆಯ ಅಭಿಪ್ರಾಯ ಅಂತ ಹೇಳಿ ಈಗಾಗಲೇ ಮನವಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತ್ ಕಟ್ಟಿನ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತ್ ಕೆಲಸ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕಟ್ಟಿದ ಅವರಿಂದ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತ್ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಹಾಳಾಗಿ ಬಿಟ್ರೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತ್ ಹಾಳಾಗಲ್ಲ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತ್ ಅಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂತ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಳು ಮಾಡಿದ್ದಾರೆ